स्वदेश दर्शन ह्या येवजणे अंतर्गत गोंय पर्यटन खात्यान कोट्यांनी रुपया खर्च करून मोर्चे खिंड गार्डन बांदिल्ले, मात सद्याक ताची परिस्थिती ही एका पडीक वाठाराची कशी जाल्ली आसा। ताचे मेंटेनन्स जाल्ले ना, गेले 6 महिने हे पार्क बंद आसा अशी लोकांची कागाळ। दुरुस्तीच्या कामाक लागून हे पार्क 6 महिने बंद आसतले असो बोर्ड थंय मारिल्लो, मात आतां 6 महिने जावन गेले तरी 1% लेगीत काम पुराय जाल्लें ना म्हण लोकांनी खंत व्यक्त केला। जर दुरुस्तीचें काम करना जाल्यार हें गार्डन बंद दवरपा फाटलें कारण कितें, असोय प्रश्न लोकांनी केला। त्याच प्रमाण सरकारान हाची दखल घेवन हें गार्डन लोकांच्या सेवे खातीर बेगीन सुरवात करची अशी मागणी लोकांनी केल्या। म्हजें नांव मानसी शिरोडकर। हे पार्क बेगीनच्या बेगीन ओपन करूंक जाय, मागीर भुरग्यांक खेळपाक मेळूंक जाय। हे खीण पार्क प्राचार्य आमच्या लक्ष्मीकांत पार्सेकर एक्स सी एम हांच्यांनी ब्युटिफिकेशन करपाक घेतलेले 2017-2016। आनी बरी गोष्ट आसली की हांगासर एक ल्हानसो मुर्जी गांव आमचो ब्युटिफिकेशन करता आनी ताका भुरग्यां खातीर भितर चिल्ड्रन पार्क आनी कमर्शियल एरिया आसली, जेणे करून काही कारणाक आसून हो लास्ट 6 महिने पार्क बंद आसा। हांव सरकारा कडेन मागतां की हांच्यांनी टुरिजम डिपार्टमेंट आमचे ऑनरेबल मिनिस्टर रोहन खोवटे हांच्यांनी हेचेर लक्ष घालून, तशेंच आमच्या ह्या भागाचे आमदार जितभाई आरोलकर हांच्यांनी लक्ष घालचें आनी हो खीण पार्क बेगींतल्या बेगीन सुरू करचो। तेंच्यांनी जेन्ना एक तेंचो बाकिया कन्स्ट्रक्शनाक हें चलोवपाक दिलां, पूण तेणें एक बोर्ड मारलेलो की दीस पार्क इज टेम्पररी ऑन हें म्हणून रिनोवेशन म्हणून, पूण लास्ट 6 महिने जाले तेचें म्हाका दिसना कांयच रिनोवेशन जाल्लें कहें। आनी खुबशीं आमची गांवांतली भुरगीं जीं हांगासर येवन खेळटालीं, ऑलमोस्ट हो टुरिस्टीक गांव आसल्या कारणान फॉरन भुरगीं म्हणजे फॉरन नॅशनल आमची भुरगीं जी टुरिस्ट येतात ती हांगासर येवन खेळटालीं आनी बऱ्या भुरगीं बऱ्यापैकी हाचो यूज जातालो। पूण लास्ट 6 महिने हांगासर हो पार्क बंद दवरलेलो आसा। म्हाका खबर ना, हांव कन्सल्टली तेंचे कडेन कॉन्टेक्टान आसा, तो म्हणटा तेजें कितें मेंटेनन्स आसा, पूण लास्ट 6 महिने पावस गेले तरी आजून पर्यंत हो पार्क ओपन केलो ना। आनी आतां दिवाळेची सुटी येयल्या कारणान भुरगीं घरा आसता, जेणे करून तांकां खंय तरी टायम स्पेंड करूं, पेरंट्सांक आपल्या भुरग्यां बरोबर टायम स्पेंड करूं जाय, जाल्यार ती हांगासर येवन ती यूज करूं शकता। पूण हेच्या खातीर हांव एकूच मागतां बाकिया कन्स्ट्रक्शन, तशेंच आमचे ऑनरेबल टुरिजम मिनिस्टर आनी टुरिजम डिपार्टमेंट आनी ऑनरेबल MLA की हेंच्यांनी हेचेर लक्ष घालचें आनी बेगींतल्या बेगीन हो पार्क आमच्या भुरग्यां खातीर सुरू करचो, जेणे करून आमच्या भुरग्यांक आनी मोर्जेंतले भुरगीं हांगासर येवन खेळटली। धन्यवाद। येस, थँक्यू। येस, आमी सद्या खिंड मोर्जी ह्या ठिकाणी गोवा पर्यटन महामंडळाने पर्यटन खात्याअंतर्गत स्वदेश दर्शन योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या निधीमधून करोडो रुपये खर्च करून हे गार्डन तयार केलेले आहे। या गार्डनची सध्या स्थिती बघितल्यानंतर ज्या मुलाबाळांसाठी साधन सुविधा आहेत त्या साधन सुविधा बिघडलेल्या आहेत। पूर्वी चांगली सोय होती, हल्ली हे गार्डन मागच्या 6 महिन्यापासून बंद आहे। कंत्राटदाराने किंवा हे गार्डन एका कंत्राटदाराने ज्या कंत्राटदाराने हे गार्डन उभारले त्याच कंत्राटदाराने भाडेपट्टीवर घेतलेले आहे आणि त्याची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागच्या 6 महिन्यापूर्वी एक त्या ठिकाणी फलक लावला होता आणि काम सुरू करण्यात असल्यामुळे हे गार्डन 6 महिने बंद असतील असे म्हटले होते। परंतु या 6 महिन्याच्या कारकिर्दीत 1% देखील काम या ठिकाणी केले गेले नाही आणि हे गार्डन बंद ठेवण्यामागचा हेतू काय, सरकारने आणि पर्यटन खात्याने या गार्डनकडे योग्य पद्धतीने लक्ष देऊन करोडो रुपये खर्च करून उभारलेले गार्डन आणि पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या या प्रकल्पाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। पर्यटन हंगाम आता सुरू झालेला आहे आणि काही दिवसानंतर दिवाळीच्या सुट्टी पडतील, त्या सुट्टीमध्ये आणि सायंकाळी या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी बालगोपाळ किंवा पर्यटकही येत असतात। परंतु हल्ली हे गार्डन बंद असल्यामुळे या ठिकाणी कुणाची वर्दळ नसते। सरकारने करोडो रुपये खर्च करून हे उभारलेलं गार्डन आणि या गार्डनची देखरेख आजपर्यंत व्यवस्थित केली गेली नाही। या ठिकाणी काही प्रमाणात आस्थापनं असलेली दुकानं आहेत, योगा सेंटरसाठी सभागृह आहे आणि इतर काही
साधन सुविधा उपलब्ध झालेल्या आहे। फूड कोर्ट या ठिकाणी आहे, तो काय आजपर्यंत खुला झालेला नाही। सरकारने एवढा खर्च करून आणि आपल्या मोरजी गावची मोरजाई देवस्थान समितीने या गार्डनसाठी मोठी जमीन सरकारला दिलेली आहे आणि सरकारने या जमिनीच्या माध्यमातून एक चांगलं गार्डन तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या सुपर डोक्यातून हे गार्डन तयार झालेलं आहे। परंतु त्यानंतर या गार्डनकडे दुर्लक्ष का केलं गेलं अशी स्थिती निर्माण झालेली आहे। करोडो रुपये खर्च करून असेच पैसे पाण्यात घालण्याचा स्टंट किंवा एक प्रकारची घटना सरकार करत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे। याकडे सरकारने आणि स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे गार्डन तात्काळ खुले करून ज्या साधन सुविधांचा अभाव आहे त्या साधन सुविधा या ठिकाणी उपलब्ध कराव्यात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।